नमस्कार, मी जयश्री, सिटी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत करते. आणि आता पाहूया महत्त्वाच्या व ठराविक घडामोडी. आरडीजे पब्लिक स्कूलच्या हिटलरशाही फरमानाने पालक संतप्त. स्कॉर्पिओ गाडीतून 6 गोवंशांना पोलिसांनी दिले जीवदान. सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचा पीओपी स्लॅब कोसळला. पलटी झालेल्या टँकरमधून पेट्रोल घेण्यासाठी नागरिकांची धावपळ. अकोला जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पाची स्थिती चिंताजनक. सिव्हिल लाईन रोडवर स्थित आरडीजी पब्लिक स्कूलच्या व्यवस्थापकांनी हिटलरशाही सोडल्याने पालक वर्गात नाराजी पसरली. पुढील वर्षीची फी न भरल्यास रिझल्ट न देण्याचे फरमान शाळा व्यवस्थापकांनी काढले होते. अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन समोर स्थित आरडीजी पब्लिक स्कूलच्या व्यवस्थापकांनी हिटलरशाही फरमान सोडित मनमानी केल्याने शेकडो पालक वर्गात तीव्र स्वरूपाची नाराजी पसरली होती. आरडीजी पब्लिक स्कूलद्वारे शुक्रवारी 27 एप्रिलला शाळेचा रिझल्ट देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे शेकडो पालक आपल्या लहान लहान चिमुकल्यांसह शाळेत पोहोचले होते. परंतु शाळेत पोहोचल्यानंतर येथील व्यवस्थापक समितीने सोडलेल्या हिटलरशाही फरमानाने सर्वच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. आरडीजी पब्लिक स्कूलद्वारे पालकांना पुढील नवीन वर्षाची फी भरण्याचे फरमान सोडण्यात आले. त्यानंतरच विद्यार्थ्यांचे निकाल देण्यात येईल असे सांगण्यात आले. शाळेच्या या अघोषित फरमानामुळे पालक वर्गात एकच संतापाची लाट पसरली. शुक्रवारी आरडीजी पब्लिक स्कूलच्या प्रांगणात शेकडो पालकांनी आपला रोष व्यक्त करीत शाळा व्यवस्थापनाच्या निर्णयाचा निषेध केला. रिझल्ट देण्यासाठी पुढील वर्षाची फी देण्याची सक्ती करणाऱ्या शाळेच्या या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले. शिक्षण विभागाद्वारे या प्रकाराची गंभीरतेने दखल घेण्याची गरज आहे. आरडीजी पब्लिक स्कूलच्या या हिटलरशाही फरमानाबाबत एका पालकाने सिटी न्यूजशी बोलताना माहिती दिली. आज आम्ही आरडीजी पब्लिक स्कूलमध्ये शाळेने दिलेल्या तारखेनुसार आम्ही आमच्या मुलांचा रिझल्ट घ्यायला आलो होतो. पण शाळेने आम्हाला नवीनच एक वेळेवर नियम सांगितला की नवीन वर्षाची फीस तुम्ही भरल्याशिवाय तुमचे रिझल्ट तुम्हाला दिल्या जाणार नाही. तर जोपर्यंत तुम्ही फीस भरणार नाही तोपर्यंत आम्ही रिझल्ट देणार नाही. मला एक सांगा की ज्या जोपर्यंत आपल्या मुलांचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत आपण नवीन फीस भरणार कशी, ॲडमिशन घेणार कशी? तर त्याच्यामुळे हे शाळेनी केलेली आमची पूर्णपणे अडवणूक आहे. आणि आम्ही सगळे फीज रेग्युलर पेड केलेले आहे. आम्हाला आजपर्यंत कधी शाळेकडून डबल इन्स्ट्रक्शन्स आलेले नाही आहे की तुम्ही फीज पेड करा. आणि अशा प्रकारचं शाळेचं धोरण असणं हे संपूर्णपणे चुकीचे आहे. ही शाळेची पूर्णपणे विद्यार्थी पालकांची पिळवणूक करण्यात येत आहे असं आमचं निवेदन आहे. सिटी कोतवाली पोलिसांनी गुरुवारी रात्री एका स्कॉर्पिओ गाडीतून कोंबून नेण्यात येणारे 6 गोवंशांना जीवदान दिले. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली. गोवंशांना कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनाला गुरुवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास सिटी कोतवाली पोलिसांनी पाठलाग करून पकडले. यातील एक आरोपी पसार झाला असून एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कारमध्ये तब्बल 6 गोवंश डांबून ठेवले होते. अमरावती येथील गवळीपुरा रहिवासी मुत्सिंग कुरेशी आणि त्याचा सोबती राजा ह्या दोघांनी अमरावती येथील नागपूर गेट येथून MH30L 7472 क्रमांकाच्या स्कॉर्पिओत पाय बांधून 6 गोवंश कत्तलीसाठी डांबले होते. हे गोवंश अकोल्यातील मच्छी मार्केट येथे घेऊन येत असल्याची माहिती सिटी कोतवाली पोलिसांना मिळाली व कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनात जगदीश जायभाय, विपुल सोळंके, प्रमोद डुकरे, ज्ञानेश्वर रडके, यशोधन जंजाळ, नागसेन वानखळे यांनी सापळा रचला. बहुत दिनों से एक इन्फॉर्मेशन थी की कुछ गोवंश स्कॉर्पिओ गाडी में दबा कर लेके जाते हैं. 3 दिन से हम लोग उन पे ध्यान रखे थे. आज जैसी मालूमात मिली स्कॉर्पिओ गाडी आक्रसिंह चौक में रुकाने की कोशिश की हमने, लेकिन वहां वो रुकी नहीं.
वहाँ से काला चबूतरा तक वो आगे जाते थे, जो वहाँ पर डिवाइडर को उसने धड़क मार दिया, वहाँ पर हमारे कुछ लोगों ने पुलिस स्टाफ के कुछ लोग थे, उन्होंने वो गाड़ी को पकड़ा। गाड़ी में दो लोग बाहर जाने में कामयाब हो गए, एक आदमी को हमने पकड़ लिया। गाड़ी जब चेक किए तो गाड़ी के अंदर पीछे की सीट दोनों तीनों सीट निकाल के गाड़ी में छः गोवंश, छोटे छोटे बच्चे हैं, वो छः गोवंश दबा कर कत्ल के लिए लेके जा रहे थे। वो गोवंश कहाँ से आए, गाड़ी किसकी है, कौन लेके जा रहा था, उसका मालिक कौन है, ये सब तपास करने के लिए अभी आरोपी को अरेस्ट करना और गुना दाखिल करने की कार्रवाई शुरू। सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदाराच्या कक्षातील पीओपी स्लॅब अचानक कोसळला, या घटनेत ठाणेदार अनवर शेख थोडक्यात बचावले। सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात ठाणेदार अनवर शेख यांचा कक्ष आहे। या कक्षातील छताला काही वर्षांपूर्वी पीओपी करण्यात आले होते। रात्री 8 वाजताच्या सुमारास ठाणेदार अनवर शेख व काही व्यक्ती कक्षात चर्चा करीत असताना अचानक त्यांच्या अंगावर छतावरील पीओपी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर करून करण्यात आलेली सजावट कोसळले। सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही। ठाणेदारासह 2 जण किरकोळ जखमी झाले। यावेळी चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुली सुद्धा या कक्षात होत्या, त्यांनाही किरकोळ दुखापत झाली। कक्षातील छतावर 5 ते 6 वर्षांपूर्वी पीओपी करण्यात आले होते। पीओपी निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे ते ठिकठिकाणी उखडले होते, त्यामुळे ते कोसळले। अशीच परिस्थिती शहरातील इतरही पोलीस ठाण्यामध्ये आहे। शासकीय कार्यालयांमध्ये निकृष्ट दर्जाच्या पीओपी करण्यात येत असल्यामुळे त्या कधी कोसळतील याचा नेम नाही। अशा घटना केवळ शासकीय कार्यालयामध्ये घडतात हे विशेष। गायगाव निमकरदा रोडवर एक पेट्रोल टँकर पलटी झाला। जीव धोक्यात टाकून काही नागरिक गळती होत असलेले पेट्रोल नेण्यासाठी धावपळ करताना दिसले। MH30L2579 क्रमांकाचा टँकर दुपारी 3 वाजताच्या सुमारास गायगाव डेपोतून पेट्रोल व डिझेल भरून निंबा फाट्याकडे जात असताना चालकाचे भरधाव टँकरवरील नियंत्रण सुटले आणि टँकर निमकरदा गावाजवळ उलटला। पेट्रोल व डिझेलची गळती सुरू झाली। टँकरमधील गळती पाहून गावातील काही लोकांनी फुकटाचे पेट्रोल डिझेलची लूट करण्यासाठी घरातील भांडे, पाण्याच्या कॅन, टब आणले आणि त्यामध्ये येईल तेवढे पेट्रोल व डिझेल जमा केले। एवढेच नाही तर रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी स्वारांनी सुद्धा वाहत्या गंगेत आपले हात धुवून घेतले। रणरण ते उन्हात ज्वलनशील पदार्थ पेट घेईल आणि टँकरचा स्फोट होईल याचे भानही कुणाला राहिले नव्हते। जीवन धोक्यात घालून अनेकांनी पेट्रोल डिझेलची लूट केली। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर दाखल झाले। त्यांनीच जखमी टँकर चालक युसुफ शाह याला सरोपच्या रुग्णालयात भरती केले। अकोला जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांची स्थिती चिंताजनक झाली आहे। या प्रकल्पांमध्ये जलसाठ्याची कमतरता पाहता अनेक गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे। मागील वर्षी कमी व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये कमी प्रमाणात पाण्याचा साठा जमा झाला। सद्यस्थितीत अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बार्शीटाकळी तालुक्यातील काटेपूर्णा धरणात 5.69% जलसाठा शेष आहे, तर या धरणात मृत साठा 11.32 दशलक्ष घनमीटर एवढा शेष आहे। तेल्हारा येथील वान प्रकल्पात 69.46% पाणीसाठा, पातूर येथील मोरणा प्रकल्पात 9.82% जलसाठा, तर निर्गुणा धरणात 2.11% पाणीसाठा शेष आहे। मूर्तिजापूर उमा धरणात व बार्शीटाकळी येथील दगडपारवा धरणात 0% जलसाठा आहे। ग्रामीण भागात पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेता टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे। अकोला तालुक्यातील 69 गावात 48 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे। पातूर तालुक्यातील 3 गावात 3 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून बाळापूर तालुक्यात 1 गावात पाणी टंचाई पाहता टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे। बार्शीटाकळी तालुक्यातील 5 गावांमध्ये पाणी टंचाई असून 5 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे। या प्रकारची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे यांनी सिटी न्यूजशी बोलताना माहिती दिली। अकोला जिल्ह्यात पाऊस फार कमी प्रमाणात झालेला असल्यामुळे पूर्ण जिल्हाभरातून टंचाई, पाण्याची टंचाई भासत आहे। जिल्ह्यामधील एकूण मोठी प्रकल्प जी आहे ती काटेपूर्णा प्रकल्प आणि वान प्रकल्प आहे। काटेपूर्णा प्रकल्पातून अकोला शहराची तहान भागवण्यात येतं आणि आज रोजी काटेपूर्णा धरणाची पाण्याची पातळी
ही फार खालावलेली आहे आणि टक्केवारीत विचार करता 5.69% पाणी आहे. ह्या पाण्याचा नियोजनबद्धपणे वापर करून हे पाणी जुलैपर्यंत पुरेल ह्या दृष्टिकोनातून नियोजन महानगरपालिका तथा जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे. तसंच तेल्हारा तालुक्यात असलेलं वान धरण तिथे जरा बरं पाणी आहे, त्यातून 84 खेडी योजना तसं अकोट शहराची तहान भागवण्यात येतं. तसंच त्या धरणामधून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहराला सुद्धा पाणी पुरवठा होतो आणि बऱ्याच खेड्यांना त्याचा पाणी पुरवठा होतो. त्या धरणाची पाणीसाठ्याची स्थिती थोड्या बरी आहे, ती 69.46% आहे. इतर जी छोटी प्रकल्प आहेत, मोरणा मध्यम प्रकल्प 3 आहेत, तीनही मध्यम प्रकल्पाची पातळी खालावलेली आहे. त्यापैकी दगडपारवा 0 पातळीवर आलेला आहे. निर्गुणा प्रकल्पात फक्त 2.11% पाणी आहे आणि मोरणा धरणात 9.82% पाणी आहे. दगडपारवा धरण पूर्णतः कोरडं झालेलं आहे. नागरिकांना विनंती आहे की पाण्याचं दुर्भिक्ष पाहता पाणी जपून वापरावं आणि पाण्याचा काटेकोरपणे वापर करावा. पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता शासनाने प्रशासनाने पूर्णपणे पाणी टंचाईला तोंड देण्याची तयारी ठेवलेली आहे. टंचाईचा कृती आराखडा तयार केलेला आहे. आज मितीस आपल्या जिल्ह्यात 68 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. 68 गावात 57 टँकर आता सुरू आहेत आणि जसजशी टँकरची गरज पडेल तसतसे टँकर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आम्हाला अशी अपेक्षा आहे की जवळपास उन्हाळा संपेपर्यंत म्हणजे मे महिन्यापर्यंत टँकरचा आकडा हा 100% जाण्याची शक्यता आहे. आमचं नियोजन हे 150 कितीही टँकर लागले तरी गावांना पाणी पुरवठा मिळेल. नागरिकांनी काळजी करू नये, त्यांना पाण्याची पुरवठा योग्यरित्या करण्यात येईल. गौरक्षण रोडवरील पॉवर हाऊस नजीक असलेल्या एका हॉटेलमध्ये मध्यरात्री सिलेंडरचा स्फोट झाला. या सिलेंडर स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी हॉटेलचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अकोला येथील गौरक्षण रोडवरील पॉवर हाऊस समोर स्थित अतिक्रमणित बंद हॉटेलमध्ये मध्यरात्रीच्या वेळी सिलेंडरमध्ये स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरला होता. या विस्फोटाच्या जोरदार आवाजामुळे स्थानिक नागरिकात भीतीचे वातावरण पसरले होते. या हॉटेलमध्ये 2 सिलेंडर व 1 स्टोव्ह सुद्धा आढळला. एका सिलेंडरच्या वरील भागात भेग निर्माण झाल्याने त्यामधून गॅसची गळती होत होती, त्यामुळेच सिलेंडरचा स्फोट झाला. या आगीत हॉटेलचे सर्व साहित्य जळून खाक झाले. अकोला शहरात या पद्धतीने अनेक हॉटेलमध्ये सिलेंडरचा वापर सुरू आहे, त्यामुळे या प्रकारची आणखी घटना घडू शकते. आगीची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी पोहोचली होती. ही घटना मध्यरात्री घडल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. खामगाव येथील चिखली रोडवरील वनविभागाच्या लाकूड डेपोला भीषण आग लागली. या आगीत चंदनाच्या लाकडासह सायकल जळून खाक झाल्या. खामगाव बुलढाणा मार्गावर चिखली बायपास नजीक वनविभागाच्या खामगाव लाकूड डेपोला अचानक आग लागली. या आगीत डेपोमधील संपूर्ण लाकूड जळून खाक झाले. महाराष्ट्र शासनाच्या बुलढाणा विभागातील शासकीय लाकूड आगार खामगावमध्ये अचानक आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले. आगीची सूचना मिळताच खामगाव नगर परिषदेची अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी पोहोचली होती. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेत आगीवर नियंत्रण मिळविले. विशेष बाब म्हणजे या ठिकाणी वेगवेगळे आणि अंतर ठेवून लाकडाचे ढीग लावण्यात आले होते. लाकडाच्या एका ढिगाऱ्याला ही आग लागली ही बाब समजल्या जाऊ शकते, परंतु काही अंतर ठेवून लावण्यात आलेल्या सर्वच ढिगाऱ्याला ही आग कशी लागली हा संशोधनाचा विषय बनला आहे. या लाकडामध्ये काही चंदनाच्या लाकडांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत अनेक सायकली जळून खाक झाल्या. अकोला शहरात पाणी टंचाई पाहता यावर मात करण्याच्या दृष्टीने महापौर व आयुक्तांनी झोननिहाय नगरसेवकांची तातडीने नियोजन बैठक घेतली. अकोला शहराला पिण्याचा पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणात पाण्याचा अत्यल्प साठा असल्याने तसेच शहरात येणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने महापौर श्री विजय अग्रवाल व मनपा आयुक्त श्री जितेंद्र वाघ यांनी मनपातील पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण या चारही झोनमधील संबंधित झोनच्या झोन समिती सभापती, पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व जलप्रदायातील अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत तातडीची नियोजन बैठक घेतली. या बैठकीमध्ये झोननिहाय झोन समिती सभापती, पदाधिकारी, नगरसेवक तसेच नगरसेविकांकडून त्यांच्या प्रभागात हँडपंप, सबमर्शिबल पंप तसेच
किती नादुरुस्त हँडपंप व सबमर्शिबल पंप आहे याबाबतची विचारणा महापौर यांनी विचारली. तसेच पाणी टंचाई लक्षात घेता प्रभागामध्ये असलेल्या विहिरीतील गाळ काढणे, नागरिकांना पाण्याचा पुरवठा व्हावा याकरिता विहिरीमध्ये जेट पंप बसवून आवश्यकता असल्यास पाईपलाईनला विहिरीचे कनेक्शन जोडणे, तसेच ज्या ठिकाणी पाईपलाईनची सुविधा नसल्यास सार्वजनिक नळ बसवून पाणीपुरवठा करणे आदी सूचना महापौर यांनी जलप्रदाय विभागाला दिल्या. तसेच शहरातील काही खासगी हायड्रंट्स अधिग्रहित करणे, तसेच वेळप्रसंगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, मनपातील ट्रॅक्टरवर पाण्याच्या टाक्या बनविण्याचे काम युद्धपातळीवर मनपाच्या वर्कशॉपमध्ये सुरू असल्याचे महापौर यांनी यावेळी सांगितले. तसेच टंचाईच्या काळामध्ये पाणीपुरवठ्याच्या कामामध्ये निधीची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही महापौर यांनी दिली व जलप्रदाय विभागास सदरची कामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिल्या. बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत एका घरात सुरू असलेल्या आयपीएल सट्ट्यावर विशेष पथकाने धाड टाकून कारवाई केली. यावेळी कारसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रभारी पोलीस अधीक्षक तथा अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी बोरगाव मंजू येथे क्रिकेट सट्ट्यावर छापा टाकला. ही कारवाई गुरुवारी रात्री 11 वाजताच्या दरम्यान करण्यात आली. आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावून मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जात असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या कारवाईमुळे बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जोरात सुरू असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. बोरगाव मंजू येथील अग्रवाल नामक व्यक्तीच्या घरी अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या पथकाने गुरुवारी रात्री उशिरा छापा टाकला. कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली. बोरगाव मंजू येथील आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावण्यात येत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांची गत 2 ते 3 दिवसांपासून या सट्ट्यावर नजर होती. अखेर गुरुवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास पोलिसांनी अग्रवाल नामक व्यक्तीच्या घरात सुरू असलेल्या सट्ट्यावर छापा टाकला. कारवाईत पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही असा मुद्देमाल जप्त केला. अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारी क्षेत्राचे धाबे दणाणले आहेत. ग्रामीण भागात उन्हाचा पारा चढत चालला असून याचा परिणाम जनजीवनावर होत आहे. काटेपूर्णा येथील आठवडी बाजारात ग्राहकच नसल्याने दुकानदार हैराण झाले आहेत. मागील काही दिवसांपासून सूर्यदेव आग ओकत आहे, त्यामुळे बाजार व्यापारावर याचा विपरीत परिणाम होत आहे. बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काटेपूर्णा येथील जुन्या वस्तीमध्ये रविवारी आठवडी बाजाराचे आयोजन केले जाते. या आठवडी बाजारात 22 गावातील नागरिक खरेदीसाठी येतात, परंतु भीषण गर्मी व 44 डिग्री सेल्सिअस तापमानामुळे काटेपूर्णा येथील आठवडी बाजारात पूर्णतः शुकशुकाट दिसून येत आहे. ग्राहकच नसल्याकारणाने लहान लहान दुकानदारांची बोहणी सुद्धा होत नाही. सकाळपासून ते सायंकाळपर्यंत या दुकानदारांना ग्राहकांची वाट पाहत बसावे लागते. या प्रकारचे दृश्य सध्या ग्रामीण बाजारपेठेत पाहावयास मिळत आहे. अकोला जिल्हा परिषद कृषी विभागाद्वारे विहीर पुनर्भरण योजना राबवण्यात येत असून यावर्षी 450 विहिरींचे पुनर्भरण करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाद्वारे विहीर पुनर्भरण योजना अंमलात आणण्यात येत आहेत. जुलै ऑगस्ट महिन्यात मुंग व उडीदच्या पिकाला फुलोरा येतो. जास्त पाऊस झाल्यास हा फुलोरा झडू शकतो. या दिवसात विहिरींचे पुनर्भरण करून या पाण्याचा वापर मुग व उडीदाचे पीक वाचवण्यासाठी केला जाऊ शकतो. मागील 3 वर्षापासून विहीर पुनर्भरणाचे कार्य करण्यात येत आहे. यावर्षी 450 विहिरी पुनर्भरणाचे लक्ष ठेवण्यात आले आहे. विहिरींचे पुनर्भरण केल्यास पिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळू शकते. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन कृषी अधिकारी हनुमंत ममदे यांनी केले. हे टाळण्यासाठी आपल्याकडे विहीर पुनर्भरणचा मनरेगामधून मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. यांच्याकडून शेतकऱ्याकडून प्रतिसादही मिळत आहे. 2015-16 पासून आपण हा कार्यक्रम राबवत आहोत. 15-16 मध्ये 871 विहिरीचा झाला होता. 16-17 मध्ये 455 विहिरीचं पुनर्भरण झालेलं आहे. चालू वर्षामध्ये 242-242 विहिरीचं पुनर्भरण झालेलं आहे. आणि ह्या पुनर्भरणाचा फायदा असा होतो की पहिला पाऊस पडल्यानंतर नाल्यावाटे वाहून जाणारं पाणी त्या विहिरीमध्ये 2 खड्ड्यातून चालणे येऊन विहिरीमध्ये येतं आणि ते पाण्याचा हौदात जसं साठा होतो त्याप्रकारे तिथं साठा होतो आणि हे पाणी जे आहे ते त्या फुलोरावस्थेमध्ये असलेल्या मूग उडदाच्या पिकाला देण्यासाठी होतो. ते स्प्रिंकलरद्वारे किंवा कसंही दिलं तरी एक पाणी दिल्यानंतर पिकाचं जी 50% घट होणार आहे
किंवा काही वेळेस 100% घट होते जर मध्यम हलकी जमीन असेल तर त्यावेळेस त्याचं उत्पादन चांगलं येण्यामध्ये फायदा होईल. याच्यासाठी 20,000 ते 22,000 रुपयाचे एस्टिमेट आहे आणि हे 100% शासनाकडून पूर्ण पेमेंट शेतकऱ्याला त्याच्या अकाउंटवर जमा केलं जातं. अकोला महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा शुक्रवारी संपन्न झाली. या सभेत दैनंदिन स्वच्छतेच्या कामासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला मान्यता देण्यात आली. नोटीस बजावूनही रद्द करण्यात आलेली अकोला महापालिका स्थायी समितीची सभा आज शुक्रवारी झाली. या सभेत महापालिका क्षेत्रातील प्रभागांमध्ये दैनंदिन स्वच्छतेच्या कामासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला मान्यता देण्यात आली. अकोला शहरातील दैनंदिन स्वच्छतेच्या कामासाठी 51 भागाकरिता कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत प्रत्येक भागाकरिता ई निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. सदर कामाकरिता एका भागासाठी वार्षिक किंमत 11,71,604 अंदाजपत्रकीय रक्कम निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार सर्वात कमी दर असलेल्या निविदाधारकांसोबत वाटाघाटी करण्यात आली. त्यानुसार भाग क्रमांक 2 क करिता वार्षिक रुपये 11,36,460 रुपये इतके दर अंतिम दर म्हणून निश्चित करण्यात आले. तसेच उर्वरित भागांकरिता वार्षिक अंदाजपत्रकीय किंमत रुपये 11,71,608 पेक्षा वार्षिक रुपये 5,000 रुपये कमी दर म्हणजेच वार्षिक रुपये 11,66,608 हे दर वाटाघाटीनंतर कंत्राटदाराच्या मान्यतेने निश्चित करण्यात आले. त्यानुसार कंत्राटदारांची अंतिम यादी तयार करण्यात आली. याप्रमाणे 51 भागाकरिता येणारा वार्षिक खर्च 5,97,16,860 इतका येईल. तसेच सद्यस्थितीत कायम सफाई कर्मचाऱ्यांकडून उर्वरित 30 भागांकरिता येणारा खर्च प्रतिसफाई कामगार मासिक सरासरी वेतन 20,440 रुपये वार्षिक खर्च जानेवारी 2018 वेतन पत्रकानुसार रुपये 11,19,96,000 इतका आहे. त्यानुसार तुलनात्मक विवरण सादर करण्यात आले. दरम्यान कंत्राटदारांना निश्चित करण्यात आलेल्या दराने कामाचे आदेश 1 मे 2018 ते 30 एप्रिल 2019 या कालावधीसाठी व येणाऱ्या खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबत व या कामांची देयके 14 वित्त आयोगाच्या निधीमधून प्रदान करण्याबाबत स्थायी समितीसमोर निर्णयास्तव सादर करण्यात आला. दरम्यान आजच्या या सभेत विषयास मंजुरी देण्यात आली. यावेळी स्थायी समिती सभापती विशाल इंगळे तसेच समितीचे अन्य सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर प्रमुख घडामोडींवर. आरडीजी पब्लिक स्कूलच्या हिटलरशाही फरमानाने पालक संतप्त. स्कॉर्पिओ गाडीतून 6 गोवंशांना पोलिसांनी दिले जीवदान. सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचा पीओपी स्लॅब कोसळला. पलटी झालेल्या टँकरमधून पेट्रोल घेण्यासाठी नागरिकांची धावपळ. अकोला जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पाची स्थिती चिंताजनक. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार.